औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अवमानना करून बेकायदेशीररित्या संप पुकारून एसटी बस आगाराला कुलूप ठोकल्या प्रकरणी संपात सहभागी असलेल्या 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशांत यादव व 18 पदाधिकारी यांच्यासह 25 ते 30 अनोखी इसम सर्वनहाणार यवतमाळ असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. औद्योगिक न्यायालयाने राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्णय 28 ऑक्टोबरला दिला आहे. त्या अनुषंगाने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेतले. असे असताना देखील संबंधित आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमून यवतमाळ आगाराच्या मुख्य दारावर नियमबाह्य संप सुरू ठेवला. याशिवाय आगाराच्या गेटला कुलूप ठोकून अनाधिकृतपणे राज्य परिवहन विभागाची वाहतूक बंद केली. या प्रकारानंतर आगर व्यवस्थापक रमेश लक्ष्मण उईके राहणार सिंगानिया नगर यवतमाळ यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.